असा आहे की विदर्भामध्ये अनेक वर्षापासून शेतकरी परिस्थिती खराब असल्यामुळं हवालून जाते. कुठेतरी त्यांना मनोबल देण्यासाठी सरकार काम करत आहे. आज तुम्ही पाहिलं, शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 ते 12,000 रुपये केले. आज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव तातडीनं, आज 2 दिवसाआधी जे वारा झाला त्याचे प्रस्तावसुद्धा सादर झाले. जुन्या याचेसुद्धा पैसे काही आले काही मागणी करत आहे. म्हणून शेतकऱ्यांना जेवढं मजबूत करता येईल हे प्रत्येकाने केलं पाहिजे, ते कर्तव्य आपण पूर्ण करत आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे दुर्दैवी गोष्ट आहे. त्यासाठी नक्कीच एक आमदार म्हणून, या राज्यात सरकारचा एक सहकारी म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं याच्यासाठी काम करू. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी संकटात राहील त्यांना नक्की ताकद देण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण 33 महिन्याच्या जे सरकार होती त्यांनी ढुकूनसुद्धा शेतकऱ्याकडे पाहिलं नाही. पण जी परिस्थिती 33 महिन्यामध्ये खराब झाली ती या 6 महिन्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.